आज इथे गजानन काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नवी मुंबईला जे वॉर रूम इथे सेटअप केलेलं आहे, ते जे आदरणीय राजसाहेबांचा मुद्दा आहे टोलचं, त्या संबंधित इथे वॉर रूम सेट झालेला आहे. मला असं वाटतंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टोलचं विषय गेले 10 वर्ष उचलून धरलेलं आहे, कधीही सोडलं नाही. विरोधक काही म्हणू शकतात, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तो विषय सोडलेला नाही. आणि आज तुम्हाला तेच बघायला मिळत आहे की ज्या प्रकारे राजसाहेबांनी हा विषय घेतलाय, की कुठेतरी त्यांचं मानणं आहे आणि मला असं वाटतंय की आमचं सगळ्यांचं तो मानणं आहे की लोकांची फसवणूक होते आहे टोलच्या माध्यमातून. आणि जे डेटा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आधी कलेक्ट केलेलं होतं, ते कुठेतरी राज्य सरकारला मान्य नव्हतं, त्यामुळे आत्ता त्यासाठी पुरावे देण्यासाठी हे केलेलं आहे, पुरावे देण्यासाठी आपण वॉर रूम सेटअप केलेला आहे. त्यासाठी मी नवी मुंबईच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करते, कारण आता जे पुरावे देणार आहोत आम्ही सरकारला, आपल्याकडे सीसीटीव्हीचं रेकॉर्डिंग आहे, त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा सेट केलेले आहे 12 इथे वाशी टोल नाक्याला आणि 12 ऐरोली टोल नाक्याला. आता ते जे पुरावे आहेत ते कोणी नाकारू शकत नाही. आणि पहिलं प्राथमिक जे आमच्याकडे जे डेटा आलेला आहे त्यातून इतकं दिसतो आहे की जे काय इतके वर्ष चाललेलं आहे ते लोकांची नक्की फसवणूक होते आहे. आणि त्याचे जे काय आपल्याला पुढे राजसाहेब त्याच्यावरती डेटा बघून जे काय पावलं उचलणार, पण हे नक्की आहे की पुढे राजसाहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्राला टोल मुक्त महाराष्ट्र नक्की लोकांना मिळेल.